आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीला दत्तक घेऊन सर्वांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आश्रम हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. आज गणपती उत्सवानिमित्त आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थी उल्हासनगरमध्ये आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलिसांच्या कार्यपद्धती जाणून घेतल्या. पोलीस कसे काम करतात याची माहिती पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली. पोलिसांबद्दल विद्यार्थ्यांना आदर व्हावा, तसेच पोलिसांना विद्यार्थी घाबरून जात असतात. मात्र पोलिसांना घाबरून न जाता पोलीस हे तुमच्या संरक्षणासाठी आहेत, त्यामुळे पोलिसांना बिंदास्त आपल्या समस्या सांगायच्या, असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. यावेळी विजय डोळस यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच एक मुलगी देखील दत्तक घेतली आहे. त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षण ते लग्नापर्यंतचा खर्च वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी उचलला आहे. त्यामुळे खाकी वर्दीतली माणुसकी पुन्हा एकदा समोर आली आहे. आता पोलिसाची किती मनोकणाला वाटते ते सांगा. का वाटते ते सांगा. तिला तर वाटत नाहीये. तुला आता वाटते का? तुला आता भीती वाटते का? आजपासून माझी मुलगी आहे. इतकंच काका, हे आपल्या सर्व सर्वांसाठी आहे. आता समाज बाकीच्या गोष्टी तुम्हाला ते हे होणार नाही, पण जे आपण राहतो शाळेत जातो येतो जाताना येताना आपल्याला जे काही लोक भेटतात, आता तुम्ही इतके छोटे आहात की तुम्हाला फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त चांगला अभ्यास करा, इतका अभ्यास करा. पास तर तुम्ही दरवर्षी होत आहे, पास तर दरवर्षी होत आहेत, पण चांगल्या मार्कांनी पास व्हा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये आपण जसं आता तुम्ही आधारतीर्थचे आहात, पण भविष्यामध्ये तुम्ही सरकारी नोकरीमध्ये 100 BA जेवढे विद्यार्थी माझ्यासमोर आहेत, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वच्या सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये इथपर्यंत तुम्ही आपली तयारी करायला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? किती करावं लागेल? भरपूर अभ्यास करायचा आणि आमच्यासारखे पोलीस होण्याचा प्रयत्न करा. जे लोक मार्क मिळवतील त्यांचा पुढील शैक्षणिक हेतूसाठी आमच्याकडनं ठीक आहे. बस एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि पोलीस म्हणजे वेगळा पोलीस असतो, तो तुमच्यातूनच तुम्ही मोठे झाले पोलीस बनणार, आम्ही तुमच्यासारखेच राहत होतो. पोलीसही माणूसच असतो, असतो की नाही? हा कार्यक्रम आधारतीर्थ आश्रम जे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यांची मुलं ज्या आश्रमात ज्या आधारतीर्थ आश्रम आहे त्यामध्ये राहतात ते, आणि त्या अनुषंगाने ते उल्हासनगर शहरात मागील बऱ्याच वर्षापासून येत होते. मागील 2 वर्षापासून आमचा आणि त्यांच्या संस्थेचा संपर्क आला आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना एक सामाजिक पोलिसांच्या एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. आम्ही त्यांची माहिती घेतली आणि त्या पद्धतीने पोलीस स्टेशनच्या वतीने म्हणजे पोलिसांच्या वतीने ठाणे पोलिसांच्या वतीने म्हणा ते त्यांना जे काही आम्हाला आमच्या सर्वांच्या ह्याच्यातून जे काही हे मदत करता येईल
ते करण्याचा आम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न करतोय. सर, मुलांमध्ये कुठेतरी घबराट होती, ती घबराट पोलिसांनी दूर केलेली आहे, काय सांगायचं? हो, आत्ताच त्यांना ज्यावेळेस आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी आपण संवाद साधला, तर बरेच लोक बरेच मुलं पोलिसांबद्दल अजूनही त्यांना भीती वाटते, जे समाजामध्ये पोलिसांच्याबद्दल त्यांना आणखीन हे वाटू नये असं आम्ही हे केलं. आणि आता त्यांना आता बऱ्यापैकी पोलिसची भीती किंवा पोलिसांच्याबद्दल एक हे झालेलं आहे आणि ते त्यांनी बोलूनच हे केलेलं आहे. सॅमसन घोडके, अमर शिंदे, शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.